नमस्कार मित्रांनो पारू सव्वीस पेपरवर प्रोममध्ये पारू स्वतःच्या बुद्धीने सगळ्या मुलींना सोडवते ती स्वतः पळायला लागते पण तिच्या मागे गुंड धावतात आता पारू एक बांधकाम चालू असतं त्या बिल्डिंगवर जाते शेवटी गुंड तिला अडवतात आणि मोठ्याने हसायला लागतात पारू घाबरून बघायला लागते ते गुंड हत्यार दाखवतात आणि मोठ्याने ओरडतात घरी आईल्या देवी म्हणते पण अजून आदित्य कसा घरी नाही आला मारुती रडत आणि हात जुळून म्हणतो आदित्य बाबा पारूला शोधायला गेले देवीला धक्का बसतो ती मोठ्याने म्हणते काय दामिनी म्हणते आदित्य किर्लोस्कर आणि ड्रायव्हरच्या मुलीला शोधायला इकडे एक गुंड पारूला मारायला लागतो तेवढ्या त्याच्या पाठीत लाद बसते तो, बस तो जोऱ्यात खाली कोसळतो पारू बघून खूप आश्चर्यचकित होते कारण तिला वाचवण्यासाठी आदित्य आलेला असतो आणि आदित्यला शोधण्यासाठी देवीची धडपड सुरू होते तर तुम्हाला काय वाटतं आता पारून एवढ्या मुलीला वाचवल्यामुळे पारूस फेमस होणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद